नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी शैलेश रक्षे, इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर, विद्यानिकेतन आयटा कॉलेज अंजनगाव सुरजी। बरेच विद्यार्थ्यांनी जे अर्थची जोडणी आहे याबद्दल प्रश्न विचारले। ही अर्थची जोडणी जी आहे, हा जो आपण आयएसआयचे नियम पाहिले होते आणि तो जवळपास 8 व्हिडिओ त्या ठिकाणी आपण बनवले, तरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडले। तर हा जो भारतीय विद्युत नियम आहे 1956 नियम क्रमांक 61 नुसार कमी व्होल्टेज अथवा मध्यम व्होल्टेज असलेला संच मंडळाशी अर्थ जोडणी करण्यापूर्वी खालील गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे। आता आपण थोडं 1-2-3 पॉईंट असे पाहू। तर पहिला त्यामध्ये येते की थ्री फेज जो 4 वायर आहे पद्धतीत न्यूट्रल कंडक्टर व 2-phase 3 वायर सिस्टीममधील मधला वाहक, बघा 3-phase सिस्टीममधली मधला वाहक हा विद्युत जनरेटरच्या सबस्टेशनजवळ कमीत कमी 2 ठिकाणी अर्थशी जोडावे। हा कुठं जोडतात ते 2 ठिकाणी जोडणं आवश्यक आहे। त्यानंतर यामध्ये जो दुसरा भाग आहे तो हा आहे की विद्युत वाहक म्हणून जो आपण केबलचा उपयोग केलेला आहे त्या केबलच्या जो परिघ राहते तो जवळपास जो आहे त्याला आर्मरिंग असं आपण त्याला म्हणतो, तो अर्थ करावा। आर्मरिंग त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तो अर्थ करावा। त्यानंतर जे DC 3 वायर पद्धतीमधला जो वाहक आहे म्हणजे मधला, हा फक्त जनरेटरच्या ठिकाणीच अर्थ करावा, जनरेटरच्या ठिकाणीच तो अर्थ करावा। त्यानंतर सर्वसाधारण आपल्याला जे आयएसआयने जे नियम दिलेले आहेत त्यानुसार ते आपण करावं। ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे की त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जो नियम होता की जेव्हा तुम्ही ते बोल्ट नट आणि हे जे वापरता ते एकाच धातूचे असणं आवश्यक आहे, ठीक आहे। त्यानंतर जो जिया वायर तुम्ही जो SWG जो वायर आहे जो कंडक्टर आहे जो वायर आहे तो वापरता तो पण दिलेला आहे कितीचा असावा, 14 तो जो आहे तो दिलेला आहे, त्यामध्ये सांगितलं आहे, त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं जर आपण हे जे सांगितलेलं जे आहे ते केलं तर त्याचा फायदा एक विद्यार्थ्यांना असंच का करायचं की त्यामुळं फायदा आहे, तसं केलं नाही तर आपल्याला तो फायदा होणार नाही। तसं केले नाही तर जो ओलावा आपल्याला त्या गड्ड्यातून मिळाला पाहिजे, जी वाळू पाणी आणि कोळसा हा आपण टाकला नाही तर तो त्या पद्धतीचा जो ओलावा आतमध्ये जो तयार होईल तो मिळणार नाही। आणि चांगल्या कमीत कमी रेजिस्टन्स प्राप्त करून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीनंच ते करावं लागतं। आणि हे ते आहे आणि हे जे आहे मधात अर्थिंग म्हणजे काय, मग एक व्हिडिओ मी बनवला होता तुमच्या होमवर्कसाठी, तर पुन्हा या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर मिळालं असेल तर जो 1956 जो नियम आहे 61 नुसार हा त्यामधला हा भाग आहे, 1-2 पॉईंट या ठिकाणी मांडलेले आहेत। पुन्हा जर याच्यावर काही तुम्हाला अडचणी येत असतील, ह्या समजल्या नसतील, तर पुन्हा दुसऱ्या साध्या सोप्या भाषेत मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। पुन्हा माझे हे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, धन्यवाद।